हाय नमस्कार व्हाट्सअप गाइस, अभी हम देखने जा रहे हैं अनबॉक्सिंग वीडियो। चलो हम मराठी में बात करेंगे। आता अपन मराठीत बोलूया, आता अपन बॉक्स ओपन करून पाहणार आहोत, त्याला अनबॉक्सिंग व्हिडिओ असं म्हटलं जातं। तर नुकताच मी रेडमी अर्थात MIचा नोट 4 हा अँड्रॉइड मोबाईल मागवलेला आहे www.mi.com वरून। ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे, नुकताच तो ब्लू डार्टवरनं होम डिलिव्हरी त्याची मिळालेली आहे। आणि चला तर पाहूया अनबॉक्सिंग व्हिडिओ। MIचं व्हिडिओ आपण पाहत आहात। MIचा मोबाईल आणलेला आहे, तो आता अनबॉक्सिंग करणार आहोत। तो पॅकिंगमध्ये आहे, त्याला मी आता कट करून तुम्हाला दाखवणार आहे तो अनबॉक्सिंग कसा केला जातो, त्यामध्ये काय काय असतं, ॲक्सेसरीज काय असतात, कशा प्रकारे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। चला तर पाहूया अनबॉक्सिंग व्हिडिओ। हा MIचा लोगो या ठिकाणी दिसतंय। आपण हा हँडसेट MI.com वरनं मागवलेला आहे। साधारण ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर 3 दिवसामध्ये हा होम डिलिव्हरीची मिळते। तर चला पाहूया MI.com वरून आलेला हा बॉक्स आहे, बॅगमध्ये पॅक आहे, आणि त्याची किंमत या ठिकाणी तुम्हाला दिसेलच। आपण झूम करून पाहूया किंमत किती येते। पा या ठिकाणी RS 10,999 अर्थात 10,999 म्हणजेच 1 रुपया कमी 11,000 रुपयाची किंमत आहे। चला तर पाहूया आपण याला ओपन करणार आहोत। परंतु ओपन करण्या अगोदर आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांचं सील लॉक आहे, जे एकदम पॅक असतं, याला कुणी खोलण्याचा प्रयत्न केला तर ते फाटून जातं। आणि आपण ज्यावेळेस मोबाईल किंवा हा बॉक्स रिसीव करताना आपण पाहू शकतो सर्व बाजूने हा पॅक आहे, खालच्या बाजूने ॲटोमॅटिक लॉक आहेत सर्व, हे झिप लॉकसारखं दिसत आहे, परंतु हे पूर्ण साईड लॉक आहे, इकडनं साईड लॉक आहे, आणि या ठिकाणी एक ॲडिशनने चिकटवलेले लॉक आहे। हे जर कुणी ओपन करण्याचा प्रयत्न केला तर हे फाटून जातं, म्हणजेच हा एकदम पॅक पीस आहे। तर चला आपल्याला खोलूया। या खोलण्यासाठी मी एक साधी सीझर घेतलेली आहे, याला मराठीत आपण कैची म्हणतो। ही खूप धारदार आहे आणि ह्यांनी आपण सुरुवातीला वरच्या बाजूने कट करणार आहोत, अनबॉक्सिंग व्यवस्थित करणार आहोत। याच्यामध्ये काय काय आहे ते आता पाहू शकतो आपण। चला तर आपण पाहूया आता कसं कापायचं ते। आपण याला इथनं कट करूया असं। थोडंसं साईडने कट केलेलं आहे मी, आणि याला असं कट करून साईडने कट करून पाहूया कसं खोलायचं ते। आता याला एक साईडने मी ओपन केलेलं आहे, परंतु जे लॉक असतं ज्या साईडने ओपन करतात त्या साईडने मी केलेलं नाही। मला जरा या ठिकाणी शंका वाटती की हे ओपन केल्यासारखं मला दिसत आहे। मी डिलिव्हरी बॉयला याबद्दल बोललोसुद्धा होतो, परंतु ब्रँडेड कंपनी आहे त्यामुळं कुठलाही धोका नाही आहे। आता या साईडने मी याला फोडलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बबल्स आहे। तर आपण बबल्ससुद्धा कापून घेऊया। आणखीन याला थोडंसं पुढच्या साईडला कट करून घेऊया। आणि आता जवळजवळ ओपन झालं जमा आहे, आता आपण याला खालच्या बाजूने कट करूया, म्हणजे पूर्ण आतली बॅग बाहेर येईल। हा फ्रंटचा पहिला कवर आहे, हा तुम्ही पाहत आहात। या ठिकाणी आपण याला कट करत आहोत, एकदम इझी कट केलं जाते कात्रीने, त्यामुळे कात्री शक्यतो वापरल्या नेहमी चांगलं असतं। पूर्ण ओपन करून पाहू शकता, या ठिकाणी काळा कलर आहे आणि आतमध्ये एक बॉक्स आहे, त्याच्यासोबत एक छोटासा कागदसुद्धा आहे, आणि हा बबल बॉक्स आहे। पूर्ण याला ओपन करू शकतो आपण, पूर्ण पॅक बंद आहे, त्यामुळं कुठली अडचण नाही, समजून येऊ शकतो आपण। बबल्स आहे, आता आपण हे बबल्स कट करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपल्याला आतला बॉक्स बाहेर काढता येईल। हा पूर्ण बबल्स कट केलेला आहे, पाहू शकता तुम्ही आतमध्ये एक
पूर्ण लॅमिनेटने पॅक असा बॉक्स आहे, पॅक पीस आहे, त्याच्यावर एक दोन आय लव MI म्हणून एक स्टिकर आहे, त्याचप्रमाणे एक मला वाटतं हा इनवाईस आहे, तुम्ही हा इनवाईस जवळून पाहू शकता, टॅक्स इनवाईस आहे हा, स्पष्ट काय दिसणार नाही आहे, खूप छोटे अक्षरे आहेत. तर हा इनवाईस साधारण याच्यावरती काय लिहिलेलं आहे, हा जनरल इनवाईस आहे, कंपनीने ज्या ठिकाणी पॅक केलं पॅक हाऊस आणि ज्यांच्या नावाने पाठवलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी नमूद आहे. टोटल याची प्राईज आहे, शिपिंग चार्जेस वगैरे नाही आहे, फ्री डिलिव्हरी आहे, याला टॅक्स इनवाईस असं म्हटलं जातं. चला तर आपण याला बाजूला ठेवूया. आणि हा स्टिकर आहे आय लव MI म्हणून, ज्याप्रमाणे माय लव माय मॉम माय डॅड असं आवर्जून बोललं जातं, तसं त्यांनी माय आय लव MI असं या ठिकाणी स्टिकर दिलेलं आहे. पाहूया स्टिकरचा बी आपण छानपैकी उपयोग करू शकतो. चला तर पाहूया आता हा बॉक्स पूर्ण याच्यामध्ये अजून काय आहे का पाहूया हात घालून. पण त्याच्यात दुसरं काही नाही आहे, रिकामा बॉक्स आहे आतमध्ये, कारण की आता आपण याला बाजूला ठेवूया. चला तर पाहूया बॉक्स. अनबॉक्सिंग केल्यानंतर साधारण याच्यामध्ये तीन गोष्टी पाहायला आपल्याला मिळाल्या आहेत. एक ज्यामध्ये मोबाईल आहे तो बॉक्स, आणि हा टॅक्स इनवाईस, आणि आय लव माय MI. तर ह्या बॉक्सवरती मेड इन इंडिया लिहिलेला आहे, या ठिकाणी MI लिहिलेलं आहे, आणि तीन कलरचे फोटो या ठिकाणी दिलेला आहे, ब्लॅक कलर, सिल्वर कलर, गोल्ड कलर, खाली रेडमी MI नोट 4 असं लिहिलेलं आहे. साईटला बी पाहू शकता तुम्ही रेडमी नोट 4 असं लिहिलेलं आहे. त्यानंतर इकडे बी MI स्टिकर या ठिकाणी लॉक लावलेलं आहे, आणि पूर्ण लॅमिनेट आहे, सर्व बाजूने तुम्ही पाहू शकता लॅमिनेट आहे, आणि या ठिकाणी लॉकचं स्टिकर आहे. बॅक साईडने संपूर्ण डिटेल्स आहे, MI नंबर वगैरे, बार कोड वगैरे सगळं तुम्ही पाहत आहात, एकदम ओके. आता याला आपण खोलण्याचा प्रयत्न करूया. खोलायचं म्हटलं की याला कोणत्या साईडने खोलावं लागेल पाहूया. शक्यतो याला मला वाटतं फाडूनच काढावं लागणार आहे, कारण की पूर्ण पॅक पीस आहे, कुठल्याही साईडने खोललेलं नाही आहे, एकदम लॅमिनेट, पूर्ण लॅमिनेट आहे याला. पाहू शकता तुम्ही चारही बाजूने पूर्ण लॅमिनेट आहे, एकदम व्यवस्थित आहे. आता आपण याला कात्रीच्या साहाय्याने वरच्या साईडने फोडायचा प्रयत्न करूया. फोडणं जरा अवघड जात आहे मला, तरी सुद्धा आपल्याला आता ते फोडावंच लागणार आहे. कात्रीचा उपयोग न करता आपण त्याला हाताने फोडण्याचा प्रयत्न करूया, परंतु हाताने बी फुटत नाही, कात्रीने का आपण बघूया. कट झालेलं आहे बघा, लॅमिनेट असं कापावं लागतंय. लॅमिनेट कापल्यानंतर आपण त्याला असं हाताने रॅपर काढू शकतो. याचा पॅक पीस आहे एकदम लॅमिनेट आहे, कुठल्याही प्रकारे याला छेडछाड किंवा फाडलेलं नाही, एकदम छान आहे. आता आपण याला ओपन करून पाहू शकतो. या ठिकाणी याला मी बाजूला केलेलं आहे, आता आपण याला फोडून पाहू शकतो याला या ठिकाणी लॉक आहे का, या ठिकाणी लॉक आहे का नाही. तर याला आपण असं ओपन करू शकतो, पाहू शकता हे असं दाबल्यानंतर हे निघून येणार आहे. याच्यामध्ये काही आहे पाहूया. आतमध्ये ह्या बॉक्सच्या आतमध्ये एक सुद्धा बॉक्स आहे, तर आपण पाहू शकता हा एक बॉक्स आहे. आता अजून याच्यामध्ये लॉक याला कुठं आहे का, या ठिकाणी सुद्धा MI आतून लॉक आहे, जेणेकरून लॉक कोणी खोलू नये, अनबॉक्स किंवा यूज मोबाईल कोणी याच्यामध्ये टाकू नये, अशा प्रकारे याला एक कागदाचं स्टिकर आहे. ती खोलल्यानंतरच आतील मोबाईल बाहेर येऊ शकतो, हा आपण खोलण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी खोललेला आहे, अजून दोन्ही साईडने स्टिकर आहे याला, साधारण जास्त वेळ लागणार नाही याला खोलायला, लगेच आपण खोलू शकतो. आणि आता आपण एकदम अनबॉक्सिंगच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी नंतर आतमध्ये ओपन करून पाहत आहोत की आतमध्ये मोबाईल आणि त्याच्याबरोबर काय काय ॲक्सेसरीज आहेत पाहूया. या ठिकाणी आपल्याला सुंदरसा असा छानसा मोबाईल दिसत आहे. ही त्याची हेडची बाजू, ही डाऊन बाजू आहे. तर या ठिकाणी मोबाईल आलेला आहे. आता मोबाईल आपण अनबॉक्सिंग करतो आहे. मोबाईलचा हा गोल्डन कलर आहे, त्याला स्टिकर लावलेला आहे, ही स्क्रीन पाहू शकता तुम्ही. या मोबाईलला इनबिल बॅटरी असते, ही खोलता येत नाही, तुम्ही पाहू शकता संपूर्ण कुठल्याही बाजूने पाहू शकता. एकदम मस्त आणि छान हँडपीस आहे हा. आणि हा 4G आहे,
याच्यामध्ये तुम्ही LTE सुविधा उपलब्ध करून घेऊ शकता किंवा वापरू शकता. आपण याला खाली ठेवूया, थोडासा आपण कॅमेरा जवळ घेऊया खाली, जेणेकरून जास्तीत जास्त झूम होईल. तुम्ही पाहू शकता अनबॉक्सिंग केलेलं आहे. त्याच्याबरोबर मोबाईलचं मॅन्युअल सुद्धा दिलेलं आहे. मोबाईलचं मॅन्युअल आपण पाहू शकतो याच्यामध्ये काय काय आहे. मॅन्युअलमध्ये हिंदी आणि इंग्लिश आणि चायना भाषेमध्ये माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे हे एक बुक आहे की मोबाईलची माहिती कशी आहे, काय काय कसं ओपन करायचं, सिम कसं टाकायचे, त्याची संपूर्ण माहिती, त्याची गाईडलाईन्स आणि त्याचे नॉर्म्स यामध्ये दिलेले आहे. याच्यावर सर्व गाईडलाईन याच्यामध्ये आहेत. तर अजून पाहूया बॉक्समध्ये काय काय ॲक्सेसरीज दिलेले आहे. बॉक्समध्ये एक चार्जर आहे, पूर्ण छान असा सुंदर आणि त्याला पॅक केलेला आहे. USB पोर्टचा चार्जर आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने कसंही यूज करू शकता तुम्ही. छानपैकी चार्जरसुद्धा याच्यामध्ये आहे. त्यानंतर USB ही कॉड आहे, तीसुद्धा पूर्ण पॅकमध्ये आहे, त्यामुळं अडचणीचा काही विषय नाही आहे. एकदम छान आणि सुंदर असा मोबाईल आहे. त्यानंतर ही जी पिन आहे, ह्या पिनने वापर करून आपण साधारण ही पिन सिम इन्सर्ट करण्यासाठी वापरली जाते. ह्याला असं या ठिकाणी टच केल्यानंतर आपण हे कवर बाहेर निघू शकतो. त्यानंतर आपण सिम त्यात टाकू शकतो. अशा प्रकारे ह्या पिनचा वापर केला जातो. तर तसा तर सिम टाकायचा विषय नाही, त्यामुळे पुन्हा आपण ही पिन या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून याच्या खाली काय आहे का पाहण्याचा प्रयत्न करूया. परंतु मला तर वाटतं याच्या खाली दुसरा काही विषय नाही आहे. हे रिकामा बॉक्स आहे, याच्या खाली दुसरं काही नाही आहे. आणि हे लॉक आहे, त्याच्यामुळे खाली खोलायचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही आहे. खोलण्याचा प्रयत्न केला डॅमेज होण्याची शक्यता आहे. आणि तसंच झालेलं आहे, थोडंसं खाली काय नाही आहे, पॅक आहे. ओके, काय हरकत नाही आहे. परंतु आपण पुन्हा याला पॅक करण्याचा प्रयत्न करूया. अनबॉक्सिंग कसं केलं जातं त्या पद्धतीने आपण त्याला अनबॉक्सिंग केलेलं आहे छानपैकी. आता आपण पुन्हा याच्यामध्ये पाहू शकता अनबॉक्सिंग केल्यानंतर काय काय आलेलं आहे. चला तर पाहूया कोणत्या पार्ट याच्यामध्ये आपल्याला आलेलं आहे अनबॉक्सिंग करताना. ते मी तुम्हाला दाखवत आहे, दिसते का? ओके, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सिम इन्सर्ट करण्यासाठी पिन, USB कॉर्ड, USB चार्जर, त्यानंतर हा हँडसेट MI Note 4. याची 3 GB रॅम आहे आणि 32 GB इनबिल्ट मेमरी आहे. 64 GB पर्यंत एक्सटर्नल मेमरी तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. हा एक टॅक्सी इनवॉइस आहे, IMEI आहे आणि हे मॅन्युअल गाईड आहे, कसं वापरायचं, कसं काय यूज कसा करायचा, त्याप्रमाणे याच्यामध्ये गाईडलाईन आहे.